व्हेंटिलेटरवर किती आहे तर 2.25 लाखाच्या 0.32% हे व्हेंटिलेटरवर आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर म्हणजे आयसीयू मधलंच असेल असे किती आहेत तर 0.59%. आणि DCHC म्हणजे जिथे फक्त ऑक्सिजन बेड्स आहेत अशी जी काही कॅटेगरी असते हॉस्पिटलची त्याच्यामध्ये 1.89% हे त्यामध्ये आहेत. असं एकंदर 2.8% हे आपण ज्याला म्हणू की गंभीर कॅटेगरीच्या मध्ये एकूण असलेल्या ॲक्टिव्ह केसेसचे रुग्ण आहेत 2.8%. आणि त्यामुळे मला हा त्यातला भाग मुख्यतः सांगायचा आहे की मृत्यूदर जर आपण बघितला तर सप्टेंबरमध्ये होता 1.61, ऑक्टोबरमध्ये 1.78, नोव्हेंबरमध्ये 1.73 आणि डिसेंबरमध्ये तो एकूण ॲक्टिव्ह केसेसच्या ज्या काही मृत्यूदर आहे तो कमी आला तो 0.50 आणि जानेवारीमध्ये आजपर्यंत जे काही आता 11-12 जानेवारीपर्यंत आहोत आपण अर्धा जानेवारी महिना संपलाय तो 0.03%. त्यामुळे डिनॉमिनेटर वाढतोय म्हणजे खालचा जो काही संख्या ऍक्टिव्ह वाढतीये त्यामुळे मृत्यूदरांची निश्चित प्रकारे पर्सेंटेज जे आहे ते कमी त्या ठिकाणी होतानीचं चित्र पाहायला मिळतंय. आपण बऱ्याचदा असं म्हणतो की साधारणपणे मुंबईमध्ये सुद्धा आणि राज्यामध्ये सुद्धा लोकांना कसं झालेलं आहे की आपण RT-PCR आपली राज्याची एकूण क्षमता आहे 2 लाख केसेस आपण करू शकतो टेस्ट करू शकतो तर 2 लाख टेस्ट करू शकतो तर तेवढे आपण पूर्ण करत आहोत. या उपर आमच्या विभागांनी संपूर्ण कलेक्टर्स कमिशनर्सला सूचना देण्यात आलेल्या आहेत की तुम्ही रॅट म्हणजे रॅपिड अँटीजन टेस्ट मोठ्या पद्धतीनं करा. या व्यतिरिक्त सुद्धा लोक स्वतः सेल्फ टेस्टिंग करून घेत आहेत, फार्मसीमध्ये जाऊन सेल्फ टेस्टिंगच्या किट्स आणतायत आणि घरी टेस्टिंग करतायत. तर असे लोक बऱ्याचदा पॉझिटिव्ह असताना सुद्धा रिपोर्ट करत नाही आणि अशी जी काही आहे त्यासाठी सुद्धा कलेक्टर्स कमिशनर्सला आम्ही फार स्पष्ट सूचना दिल्यात की जर एखाद्यानी फार्मसीवरून टेस्ट किट आणली आणि टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळला तरी त्याला लक्षणं नसतील, काही अडचण नसेल किंवा माइल्ड लक्षणं असतील, घरी थांबायचं असेल त्यांना घरी थांबू द्या, क्वारंटीन करण्याच्या संदर्भाने त्यांना परवानगी असू द्या आणि त्यांनी होम क्वारंटीन लोकांसाठी सुद्धा त्या ठिकाणी टू डू अँड नॉट टू डू म्हणजे काय करावं काय नाही करू या संदर्भातली सुद्धा काही व्यवस्थित मार्गदर्शन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळं एवढंच आमची विनंती आहे आरोग्य विभाग म्हणून की सेल्फ टेस्टिंग जरी तुम्ही केलं तरी सुद्धा तुम्ही कृपया आपल्या जवळच्या सेंटरला कळवा की तुम्ही पॉझिटिव्ह आलेला आहात जेणेकरून तुमच्यावर मॉनिटरिंग करण्याच्या दृष्टिकोनातून किमान 2 कॉल्स आमच्या आरोग्य विभागाकडून केले जातील जेणेकरून तुमच्यावर लक्ष ठेवलं जाईल आणि कुठेही लक्षणं वाढलीत किंवा काही अन्य प्रकार होत असेल तर तुम्हाला ताबडतोबीनं आपल्याला मदत करता येऊ शकेल. आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी पॉझिटिव्ह असाल तर कळवलं पाहिजे एवढी आमची नम्रतापूर्वक विनंती निश्चित प्रकारे आहे. महत्त्वाचा विषय व्हॅक्सिनेशनच्या संदर्भात चर्चा खूप प्रदीर्घपणे कॅबिनेटमध्ये झाली आणि त्यामध्ये मी स्वतः एक निश्चित प्रकारे एक काळजी व्यक्त केली की व्हॅक्सिनेशनचा दर कमी होतानाचा चित्र दिसतोय तो होता कामा नये. आरोग्य विभागाचे कर्मचारी पूर्ण व्हॅक्सिनसाठी सेंटर्सवर मोठ्या पद्धतीनं उपलब्ध आहेत परंतु व्हॅक्सिन्सचं प्रमाण 6.5 लाख दर रोज होतंय पण एकेकाळी आपलं 8-10 लाखाच्या वर होत असायचं तर ते चित्र आता जे थोडं कमी झालंय त्यामध्ये पुन्हा अतिशय गती प्राप्त झाली पाहिजे ही अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आणि त्यासाठी निश्चित प्रकारे कलेक्टर्स कमिशनर सगळ्यांना वेगवेगळ्या मार्गांनी लोकांना आपल्याला सांगितलंच पाहिजे की आपल्याला हे केलं पाहिजे. मग त्यामध्ये काही राशनचे विषय असतील लोकांना आपण देतो आहोत ही आपली एक सवलतीचा विषय पण तरीसुद्धा लोक सगळ्या सवलती घेत आहेत परंतु वॅक्सिन घेत नाही आहेत, चुकीची गोष्ट आहे. तर अशा काही गोष्टी आता
कर्मचारी कार्यालयात येतात, सगळीकडे येतात, त्यांनी सुद्धा डबल वॅक्सिनेशन केलेल्या लोकांना खरं म्हणलं तर आपण त्या ठिकाणी मॉल्समध्ये एंट्री देतो, रेल्वेमध्ये एंट्री देतो, तसं आता सगळीकडेच कार्यालयांमध्ये सुद्धा डबल वॅक्सिनेशन केलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला जरा त्यांना सांगणं गरजेचं वाटतं. आणि म्हणून अशा वेगवेगळ्या पद्धतीनं जरी आपल्याला मॅन्डेटरी कायदेशीर करता येत नसेल तरी सुद्धा आपल्याला शेवटी आपल्या राज्यांनी वॅक्सिनेशनमध्ये अधिक गती प्राप्त करावी, जे जनहिताचं आहे, जे महाराष्ट्राच्या हिताचं आहे, त्या दृष्टिकोनातून योग्य ती कार्यवाही प्रशासनाच्या विभाग वेगवेगळ्या जिल्ह्याच्या स्तरावर केली जावी. आणि वॅक्सिनेशनचा दर ज्या जिल्ह्यामध्ये स्टेटपेक्षा खूपच कमी आहे त्यांनी निश्चित प्रकारे त्याची काळजी घेऊन या सगळ्या गोष्टी कराव्यात असं आपण ठरवलेलं आहे. आजचा वॅक्सिनेशनचा दर असा आहे की साधारण पहिलं वॅक्सिन घेतलेलं, फर्स्ट डोस घेतलेले जेवढे काही आहेत ते आता जवळजवळ 90% पर्यंत आपली लोकं गेलेली आहेत. सेकंड वॅक्सिनचे डोस घेतलेले 62% आहेत. परंतु आपण तरीसुद्धा देशाच्या ॲव्हरेजच्या थोडंसं कमी आहोत आणि त्यामुळं ते योग्य नाही. आपण खरं तर मार्गदर्शक राज्य आहे आणि त्या दृष्टीनं आपण पुढं गेलं पाहिजे. आज 15 ते 18 वयोगटचा जो काही टप्पा आहे तो आपण 35% एकूण या वयोगटात 60 लाख विद्यार्थी आहेत. विद्यार्थी म्हणे किंवा साधारणपणे 10वी ते 9वी 8वी 9वी 10वी 11वीच्या दरम्यानची ही सगळी विद्यार्थी आहेत. यांचा आपण 35% 3 जानेवारीपासून आपण सुरू केल्यानंतर 35% टप्पा गाठलेला आहे. आपण दररोज मोठ्या पद्धतीने हे करत आहोत. 7% 8% एकूण आपण करत आहोत. येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये खरं तरी संपला पाहिजे जर अशीच गती राहिली तर. परंतु आता त्यामध्ये सुद्धा आम्हाला एक अडचण येते जी उद्याच्या प्राईम मिनिस्टरच्या VC मध्ये आरोग्य विभागाकडून आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले की आपण राज्याच्या वतीनं बोलणार आहात त्यावेळी आपण कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड हे आम्हाला कमी पडत आहेत. कोवॅक्सिन तर खूप मोठ्या पद्धतीनं कमी पडत आहे कारण कोवॅक्सिन कुणाकुणाला द्यायचं आहे, ज्यांनी 18+ जे काही लोक आहे 60+ त्यांना आपण, ज्यांनी सेकंड डोस घेतला त्यांना आता प्रिकॉशन डोस सुद्धा सुरू झालेला आहे. आणि 100% 15 ते 18 वयोगटात आपण विद्यार्थ्यांना कोवॅक्सिनच द्या हे जे केंद्र सरकारचं आणि आरोग्य विभागाचं मत आहे त्या पद्धतीनं त्यालाही आपल्याला कोवॅक्सिन लागतं. आज जिल्ह्या जिल्ह्यातून कलेक्टर्सकडून फोन येतोय की कोवॅक्सिन संपलंय आणि ते आम्हाला लवकर उपलब्ध करून द्या. म्हणून मी माननीय मनसुख मांडवियाजी यांच्या काल परवाच्या VC मध्ये सुद्धा फार स्पष्ट सांगितलं की कोविशिल्ड आम्हाला 50 लाख पाहिजे आणि कोवॅक्सिन आम्हाला 40 लाख पाहिजेत, ते आम्हाला द्यावं जेणेकरून आम्हाला वॅक्सिनेशनची गती वाढवता येणं शक्य आहे. उद्याच्या VC मध्ये आम्ही अन्य जी आरोग्यमंत्री भारत सरकारकडे जी मागणी केली आहे की ज्यामध्ये मनुष्यबळ हा जो काही लागतोय, आता आपल्याला CCC कॅटेगरीमध्ये खूप मोठ्या संख्येने लोक ॲडमिट करायचे आहेत किंवा करावे लागतील, पुढच्या काळात आणखीनही काही संख्या वाढेल अशी एक अंदाज व्यक्त करण्यात येतो, तर अशा परिस्थितीत मनुष्यबळ लागेल, HR लागेल आणि त्यामुळे HR चा खर्च हा ECRP 2 मधून सुद्धा अनुज्ञेय करावं, म्हणजे मान्य करावं. आज तो खर्च मान्य होत नाहीये आणि त्यामुळे या पद्धतीनं मला वाटतं की ह्या 2 महत्वाच्या मागण्या आरोग्य विभागाकडून मांडण्यात आलेल्या आहेत. अन्य मागण्या माननीय मुख्यमंत्री महोदय हे निश्चित प्रकारे अन्य त्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते त्या ठिकाणी सांगू शकणार आहेत. तर अशा स्वरूपाने मला आणखीन एक सांगायचं की एकूण ऑक्सिजनची सध्याची डिमांड कोविड आणि नॉन कोविड मिळून 400 मेट्रिक टन आहे. आता आपला नोटिफिकेशन काय की एक्सक्लुझिव्ह कोविडसाठी ज्यावेळेस 700 मेट्रिक टन लागेल त्यावेळेस आपण ऑटो मोडवर लॉकडाऊन करू. परंतु आज कोविड आणि नॉन कोविड मधलं जर आपण हे बघितलं तर साधारण 250 मेट्रिक टन नॉन कोविड रुग्णांसाठी लागतंय, 150 मेट्रिक टन कोविड रुग्णांसाठी लागतं, असं 400 मेट्रिक टनाची आज ऑक्सिजनची त्या ठिकाणी गरज आहे. आता नॉन कोविड म्हणजे कोण, तर आपण ज्या ऑपरेशन्स करतो, प्लॅन्ड ऑपरेशन्स करतो, त्यांना जे ऑक्सिजन लागतं ते सगळं त्याच्यात गृहित धरलेलं आहे. आणि आपण ज्यावेळी कोविडची सेकंड पीक आली होती किंवा सेकंड वेव्ह आली होतं त्यावेळी आपण
कंप्लीट नॉन कोविड थांबवलं होतं, विनंती करून थांबवलं होतं की सगळ्या ऑपरेशन करणाऱ्या लोकांच्या सर्जन्सला की आपण प्लॅन्ड सर्जरी करा, नंतर करा. तर त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी मुद्दाम मी सांगू इच्छितो की अशी पॅनिकी होण्याची सिच्युएशन जरूर नाही, परंतु आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे, सतर्क राहणं गरजेचं आहे. आणि त्यामुळंच काही महत्त्वाचे निर्बंध माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावरून जे मान्य झालेले आहेत त्यांना आपण पूर्णपणे अनुपालन करून सहकार्य करावं अशी आमची विनंती आहे. शाळेच्या बाबतीत सुद्धा चर्चा प्रदीर्घ झाली आणि जे काही आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा शाळेंच्या म्हणजे रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे, आता मराठवाड्यामध्ये वाढतीये, विदर्भामध्ये वाढतीये, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन साधारण एक 15-20 दिवस अजून शाळा बंद ठेवण्याच्या दृष्टिकोनातूनच निर्णय व्हावा अशाच पद्धतीचं चर्चेच्या अंती त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे. आणि त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन करूया की कशी पीक चाललेला आहे, त्यानंतर मग शाळेच्या संदर्भातला निर्णय योग्य तो घेण्यात येऊ शकेल. दुसरा एक मुद्दा आहे की पर्यटन स्थळांच्या ठिकाणी कुठेतरी निर्बंध शिथिल करावे, कारण की जरी रुग्णसंख्या वाढत असली तरी काळजी घेऊन अशा पद्धतीने पर्यटनावरती परिणाम होणार नाही अशी मागणी लोकप्रतिनिधींना केली जाते. तूर्त संख्या आता 46,000 आजची संख्या आहे, म्हणजे जवळजवळ 50,000 टचिंग येत आपल्या रोजच्या ह्याच्यात. एक लक्षात घ्या की जशी जशी संख्या वाढेल तशी तशी संख्या वाढत असल्यानंतर त्याच्या टक्केवारी जे काही हॉस्पिटलायझेशन होण्याचं जे टक्केवारी असेल कदाचित 2.5% असो 3% असो, पण जेवढा डिनॉमिनेटर म्हणजे खालचा जो हे असेल तो वाढेल त्या पद्धतीनं आपली हॉस्पिटलायझेशनची संख्या सुद्धा पुढच्या काळात वाढू शकते, ऑक्सिजनची संख्या सुद्धा थोडीफार निश्चित प्रकारे वाढू शकते. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला पर्यटनाकडेच्या बाबतीत असो किंवा अन्य बाबी असो ज्या आज तेवढ्या महत्त्वाच्या नाही आहेत, तुलनात्मक आपल्या सगळ्यांच्या आरोग्य आणि जीवितहानीच्या तुलनेमध्ये, त्यामुळे तूर्त मला असं वाटतं की सध्याचा कोविडचा जो कहर चालू आहे संख्येचा त्याला अनुषंगून तूर्त जानेवारी एंड फेब्रुवारी 1st-2nd वीक पर्यंत मला वाटतं फार शिथिलता येईल असं अंदाज माझा स्वतःचा वैयक्तिक आहे. शिथिलता येईल असं वाटत नाही असा अंदाज माझा निश्चित प्रकारे आहे. त्यामुळे थोडं माझ्या महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा या संदर्भातली खूप घाई करू नये. सध्या निश्चित प्रकारे आपल्याला कुठल्याही परिस्थितीत संसर्ग थांबवणे हा शासनासमोरचा एक प्रथम प्राधान्याचा विषय आहे आणि तो निर्बंधाने आणि वॅक्सिनेशनने या दोन गोष्टीने थांबू शकतो असं तज्ज्ञांचं आणि टास्क फोर्स आणि केंद्र शासनाचं मत आहे. त्या अनुषंगाने या सर्व गोष्टी करण्यात आलेल्या आहेत. त्रिसूत्रीचे पालन करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि मास्क लावू नये याच्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आव्हान करतात की मास्क लावू नये. याच्यावरती तुमचं काय? मास्क लावू नये असं म्हणणारे जे कोणी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पुढे सर, 98,00,000 लोकांनी अजूनही एकही डोस घेतलेला नाहीये, काय आपण निर्बंध करत करणार तीच मी माहिती दिली की आपल्याला जे जे म्हणून आपल्याला या संदर्भाने म्हणजे वॅक्सिनेशन किंवा लसीकरण व्हावंच यासाठी जे जे म्हणून आपल्याला करणं शक्य असेल, समजावून सांगून असेल किंवा काही त्यांच्या संदर्भात मला असं म्हणायचं की कडक पद्धतीनं काही कारवाई करण्याच्या संदर्भातला विषय असेल, कारवाईचा अनुषंगाचा अर्थ असा की अनेक ठिकाणी ज्या काही हा शासनाचाच राष्ट्रीय कार्यक्रम आहे वॅक्सिनेशन, आणि या वॅक्सिनेशनच्या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये कुणीही अडथळा आणू नये किंवा कुणीही त्यामध्ये मनमानी करू नये की आम्ही हे करणार नाही, हे ही बाब राष्ट्रहिताच्या विरुद्ध आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्याला अनुषंगून जे जे काही करणं शक्य असू शकेल ते प्रशासनाला करण्याच्या सूचना आम्ही निश्चित प्रकारे देऊ, परंतु वॅक्सिनेशन आम्ही निश्चित प्रकारे करू, त्याला आग्रह क्रमांक देऊ. सर, एकीकडे राज्य सरकार निर्बंध लावते पण दुसरीकडे आपण बघतो रस्त्यावर गर्दी असेल, लोकलमध्ये गर्दी, ही गर्दी कशी कंट्रोल करणार? आता तुम्ही सांगा की एकीकडे आपल्याला व्यावसायिकांचंही बघायचंय, हातावर पोट आहे त्या लोकांचंही बघायचंय, राज्यही चालवायचंय, राज्याचंही उत्पन्न वाढवायचंय, सगळ्याच गोष्टी करायच्यात. या सगळ्या गोष्टी करत असताना
जर तुमचा रेल्वेमध्ये गर्दी होत असेल तर आपण त्याच्यात एक रायडर टाकलं, एक कंडिशन टाकली, अट टाकली की बाबा तुम्ही डबल वॅक्सिनेशन असाल तरच जा, मॉलमध्ये जायचं असेल डबल वॅक्सिनेशन असेल तरच जा, अशा अनेक गोष्टींच्या संदर्भाने अटी शर्तीच्या अनुषंगाने मोठ्या पद्धतीनं गर्दी कमी करण्याच्या संदर्भातील योग्य ते पावलं राज्य सरकारने टाकलेले आहेत. मला वाटतं त्याचं एका चांगल्या स्पिरिटने महाराष्ट्राच्या जनतेने घ्यावं आणि त्याला चांगला प्रतिसाद द्यावा आणि सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि सहकार्य करावं अशी माझी नम्रपूर्वक महाराष्ट्राच्या जनतेला विनंती आहे. देखिए, एक जो माइंडसेट बना है कि नहीं हमारा अभी कर्व फ्लैट हो गया है, मुंबई में अभी केसेस कम हो रहे, यह बिल्कुल ठीक नहीं है. आज भी जो रिपोर्टेड केसेस है, जो अभी 7-8 बजे के दरमियान हमारे कोविड सेल की तरफ से महाराष्ट्र के लोगों को बोला जाता है, मुझे बताया कि 46,000 केसेस आज रिपोर्ट हो रहे हैं. तो निश्चित तौर पर कल परसों हो सकता है कोई संडे के वजह से हो या कोई केसेस एक आधे बार थोड़ा बहुत टेस्ट कम ज़्यादा होने के वजह से हो, लेकिन ऐसा नहीं है कि केसेस कम हुआ है, नंबर वन. नंबर टू, मैं ये कहना चाहता हूँ कि आज 46,000 केसेस में बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24